मला ॲक्च्युली आय एम व्हेरी पिकी, त्याच्यामुळे मला राईट स्क्रिप्ट पाहिजे होती. आणि हिस्टॉरिक माझं ड्रीम होतं की मला हिस्टॉरिक करायचंच आहे, पहिल्या सवितापासूनच होतं की हिस्टॉरिक करायचं आहे. आणि त्याच्यामुळे जेव्हा ही स्क्रिप्ट माझ्याकडे आली, ॲक्च्युली दिग्पाल आणि मी एका अवॉर्ड फंक्शनलाच भेटलो, मला सुद्धा मिळालं होतं आणि त्यांना सुद्धा मिळालं होतं. सो त्यांनी स्टेजवरच मला सांगितलं की हा पिक्चर आहे, तुला हिस्टॉरिक करायचं होतं ना, कारण मी त्याला सांगितलं होतं मला हिस्टॉरिक करायचं आहे अँड आय वॉन्टेड टू वर्क विथ हिम. सो तर त्यांनी सांगितलं माझ्याकडे आहे असं, आणि आय वॉज व्हेरी एक्सायटेड. अँड मग त्यांनी मला येऊन नरेट केली केला रोल आणि मला खूप आवडला. सो माझं ॲक्च्युली ते ड्रीम कम ट्रू होतं, कारण फर्जन मी बघितला होता आणि मला खूप आवडला होता. त्यावेळेला आम्ही गोवा फिल्म फेस्टिवलला पहिल्यांदा बघितला मी, आणि त्यावेळेला मला असं बघून वाटवतं की मला दिग्पालबरोबर काम करायचं आहे आणि इट वॉज माय ड्रीम. सो इट इज ॲक्च्युली अ ड्रीम कम ट्रू फॉर मी. आणि मला ॲक्च्युली माझ्या कॅरेक्टर्सचा एक बुके करायचा आहे ज्याच्यात माझे डिफरंट कॅरेक्टर्स आहेत. आता सविता झालं, एक नॉर्मल हाऊस वाईफचा रोल होता तो, आणि आता माझा हा हिस्टॉरिक आहे. तर मला डिफरंट रोल्सचा एक बुके करायचा आहे, मला आय वॉन्ट दॅट व्हेरिएशन. त्याच्यामुळे मग ॲज अन ॲक्ट्रेस ते मला चॅलेंज करतं. तर त्याच्यामुळे मला आय पिक रोल्स दॅट आर व्हेरी डिफरंट फ्रॉम इच अदर. आम्ही एक महिना केली तयारी. सो हॉर्स रायडिंग केलं, नंतर मग स्वॉर्ड फायटिंग शिकलो. आणि द टीम इज फॅन्टॅस्टिक, कारण मी कालच रात्री आले, ॲक्च्युली आज सकाळी पोचले मी कोल्हापूरवरनं. तर फॅन्टॅस्टिक, वी हॅड लॉट ऑफ फन डुईंग इट. आणि दिग्पाल इज ब्रिलियंट, कारण ते एकदम स्टडीड आहेत, त्यांना हिस्ट्रीचं खूप माहिती आहे, खूप वाचलं आहे. आणि द बेस्ट पार्ट इज माझंसुद्धा बॅकग्राऊंड मराठा, मी मराठाच आहे, त्याच्यामुळे मलासुद्धा मी वाचलं, कारण माझ्या आईकडनं मला खूप कम्फर्टेबल बुक्स वगैरे मिळाले आईच्या फॅमिलीकडनं. आणि त्याचे मी प्रिपरेशन केलं, वाचलं, फिल्म्स बघितले हिस्टॉरिक, कारण हिस्टॉरिकचं स्टाईल ऑफ ॲक्टिंग इज डिफरंट. ते थोडंसं ड्रमॅटिक असायला पाहिजे, एकदम नॅचरल झोनमध्ये ते करता येत नाही, ते एक स्टॉइक बॉडी लँग्वेज पाहिजे. आणि इवन स्वॉर्ड फायटिंग वगैरे शिकताना एक तो स्टान्स असतो तो, तर ते सगळं मिळणं प्लस विथ एक्सप्रेशन्स, दॅट वॉज द टास्क मला ते अचीव करायचं होतं. तर ते सगळं त्याला बरोबर प्रिपरेशन केलं, कारण मी आय एम अ स्टडीड ॲक्ट्रेस, मी अभ्यास करते प्रत्येक ह्याच्यावर. असं नाही की मला आय विल नेवर से की मी लास्ट मिनिट तयारी करते आणि मी करून टाकते, असं नाही. मला लागतं टाईम, लागतो मला प्रिपरेशनचा. सो मी तो तेवढा टाईम दिला त्याला. आणि ईच अँड ईच एव्हरी छोट्या छोट्या न्युआन्सेस जे असतात कॅरेक्टरच्या, त्या मी समजून घेतल्या. आणि ते दिग्पालबरोबरसुद्धा त्याची प्रॅक्टिस केली, त्यांचं विजन बघितलं, कारण माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं की तू प्रत्येक रोल घेशील त्यावेळेला एवढा विचार ठेव की फक्त तृप्ती म्हणून काम करशील, नाहीतर कारण तुझ्या विजननी गेलीस तर फक्त तृप्ती म्हणूनच काम करत असेल. सो तुझा प्रत्येक रोल सिमिलर होईल, पण तू एका डिरेक्टरचं विजन तुझ्याबरोबर घेतलंस की त्यांचं विजन तुझ्याबरोबर येतं आणि तुझा रोल वेगळा होईल. सो मी दिग्पालबरोबर बसले, स्वप्नाताईंबरोबर होते पहिल्यांदा, मग दिग्पालबरोबर बसले आणि त्यांच्या विजनप्रमाणे मी ते क्रिएट केलं ते कॅरेक्टर. सो इट्स बीन फन. फर्जन ती सगळी ड्रीम आहे ॲक्च्युली, ती आहे. आणि आय थिंक नवीनवाले फक्त मी आणि अनुप सोनी वगैरे आहेत. रॅपो मस्त होता, वी हॅड सगळे खूप गोड आहेत ते. आणि ते तर आधी एकमेकांना ओळखत होते, मी आत्ता ओळखायला लागले, पण माझ्याबरोबर सुद्धा इतकं ते फॅमिलीसारखं सगळ्यांनी वागले. आणि मला असं वाटलं की अरे मला यायचं नाही आहे, आय एम लाव नाव एम लुकिंग फॉरवर्ड की माझा नेक्स्ट शेड्यूल सुरू व्हायला. इतके स्वीट आहेत सगळे, फार फार गोड.